नमस्कार, मी सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी औरंगाबाद। मित्र हो, आपण ब्रेक द चेन याच्या संदर्भात शासनाने 25 जूनला सुधारित आदेश काढले होते। हे आदेश काढण्यामागची पार्श्वभूमी अशी होती की महाराष्ट्रामधल्या काही जिल्ह्यांमध्ये, जसं की आपल्याला जवळचा जिल्हा आहे जळगाव, सिंधूर, अशा ठिकाणी डेल्टा प्लस व्हेरियंट या नावाचा एक व्हायरस लक्षात येऊन गेला होता। त्याचे काही पेशंट सापडले होते। याच्यापासून दक्षता बाळगण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा आपण ज्या सवलती दिल्या होत्या त्याच्यामध्ये काही वेळेच्या मर्यादा आणल्या होत्या। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं दुकान उघडण्याच्या वेळा सकाळी 7 ते सायंकाळी 4, आणि तदनंतर साधारणतः 1 तासाचा वेळ त्यांना दुकानं बंद करण्याच्या संदर्भात होता, आणि 5 वाजता पूर्ण व्यवहार बंद। आणि याचं बेसिक प्रिन्सिपल असं होतं की दिवसा जमावबंदी आणि संध्याकाळी रात्री 5च्या नंतर संचारबंदी। या तत्वाने आपण बरंचसं काम, म्हणजे आपण सर्वजण सहकार्य करत आहात। परंतु आज माझ्या याचा साधारणतः 1 आठवड्याचा कालावधी झालाय, आमच्या लक्षात असं आलंय की अजूनही कोविड संपलेला नाही। मित्रांनो, आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, कोविड अजून संपलेला नाही, त्याचा धोका अजून टळलेला नाही। मला जी जाणीव आहे की नक्कीच कोविड पेशंटची संख्या कमी झालेली आहे, पॉझिटिव्हिटी कमी झालेली आहे, हॉस्पिटलचे बेड रिकामे आहेत, परंतु अजूनही वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या मार्गाने कोविडचा धोका आहे। याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाच्या नंतर ह्या ब्रेक द चेन याच्या संदर्भात जे सुधारित आदेश काढले होते आपण 28 तारखेला, आणि तिथून त्याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू केली होती। माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याचशा ठिकाणी लग्न कार्यामध्ये लोक जे, म्हणजे माझे सिटीझन्स किंवा नागरिक, त्यांची जी मर्यादा घालून दिलेली 50 लोकांची, त्याचं उल्लंघन करीत आहेत, आणि हे उल्लंघन फार मोठ्या प्रमाणात होत आहे। आपण जर सर्वांनी अशा प्रकारे जर स्वयंशिस्तीचा भंग केला, ज्याच्यामध्ये आपल्याकडून मला अपेक्षा आहे की आपण याच्यामध्ये शिस्त पाळली पाहिजे, संख्येचं बंधन पाळलं पाहिजे। मला माहिती आहे तुमच्या घरामध्ये लग्न आहे, तुमच्यासाठी तो आनंदाचा क्षण आहे, परंतु त्या आनंदाच्या क्षणामध्ये जर आपण अनेक लोकांना सहभागी केलं आणि जर कोविडला आमंत्रण दिलं तर आपल्याला ही परिस्थिती हाताबाहेर जाईल। त्याच्यामुळे आज आमची टास्क फोर्स कमिटीची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की मंगल कार्यालय, रिसॉर्ट्स, हॉटेल्स, ज्या ज्या ठिकाणी लग्न समारंभ, म्हणजे हळदी लग्न समारंभ, स्वागत समारंभ असे कार्यक्रम होतात, या सगळ्यांच्या बुकिंगच्या संदर्भातली माहिती घेण्याबाबत मी महानगरपालिकेचे अधिकारी, आजच्या बैठकीला अपर आयुक्त होते ते अधिकारी, प्लस आमचे प्रांत अधिकारी, तहसीलदार आणि नगरपालिकांचे अधिकारी यांना सूचना दिलेल्या आहेत। या माध्यमातून ही माहिती गोळा करून आम्ही हे जे कार्यक्रम होत आहेत या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्याचं काम करणार आहेत, कारण अशा प्रकारे जर संख्येचं उल्लंघन झालं तर आपल्या सर्वांसाठी हे फार म्हणजे धोक्याची घटना ठरू शकेल। याच्यानंतर आणि इथं जर अशा प्रकारचं काही उल्लंघन आढळलं, कालही आम्ही एका म्हणजे जनार्दन स्वामीच्या मंदिराच्या हॉल म्हणजे शेडमध्ये एक लग्न झालं होतं, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उल्लंघन झालं अशी तक्रार आमच्याकडे आली। त्याच्या संदर्भात मी महानगरपालिकेच्या आयुक्तांशी चर्चा केली, त्यांना दंड लावण्याची प्रक्रिया आम्ही केलेली, परंतु दंड लावूनही पुन्हा पुन्हा असे रिपिटेशन झालं सेकंड टाइम, तर नक्कीच हे मंगल कार्यालय, हॉटेल किंवा रिसॉर्ट सील केलं जाईल आणि याच्यापेक्षा मोठी कारवाई केली जाईल। त्याच्यानंतर आता अजून जशी कारवाई आपण शहरासाठी म्हणतोय, महानगरपालिका कार्यक्षेत्रासाठी, अशाच प्रकारच्या सूचना मी माझ्या प्रांताधिकारी तहसीलदारला आजच्या बैठकीत दिलेल्या आहेत की खेड्यामध्ये सुद्धा, म्हणजे खेडे भागामध्ये नगरपालिकांनी, नगरपालिकेच्या ठिकाणी आणि बाकी इतर ठिकाणी सगळ्यांनी, नगरपालिका आणि महसूल असे सगळीकडे संयुक्त पथकं करून आम्ही ह्या लग्न समारंभ, स्वागत समारंभ, हळदी समारंभ याच्यावर लक्ष देणार आहे। याच्यानंतर मी जेव्हा माझ्या सुरुवातीलाच उल्लेख केला की डेल्टा प्लस व्हेरियंट याच्या संदर्भात यातला एक यातले काही पेशंट जळगाव जिल्ह्यात आढळले, त्याच्यामुळे आम्ही अजून एक निर्णय घेतला होता की जळगावकडून औरंगाबादकडे येणारे जे रस्ते आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने फर्दापूरला एक आपण चेकनाका टाकलेला आहे, शेंदुर्णीकडे जाणारा रस्ता आहे सोयगावहून शेंदुर्णी, त्यासाठी सोयगाव गावापासून साधारणतः 2-1 किलोमीटरच्या अंतरामध्ये तिथे एक चेकनाका ठेवलेला आहे, आणि नांदा तांडा जिथून जामनेरकडे जाण्याचा रस्ता आहे, अशा 3 ठिकाणी आपण चेकिंग सुरू केलेले आहे। आणि हे चेकिंग करत असताना तिथे जे आपले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना माझ्या सूचना असतात की पहिल्यांदा रॅट करा, म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट, म्हणजे तुम्हाला ते पॉझिटिव्ह जर असेल तर लगेच रिझल्ट मिळतील, आणि लगेच सबसिक्वेंटली आरटीपीसीआर पण करायचं, म्हणजे प्रत्येकाचं आरटीपीसीआर करायचं, आणि जर असे आरटीपीसीआरचे रिझल्ट जर पॉझिटिव्ह आले आणि संबंधित पेशंट तदनंतर त्याच्या प्रवासाच्या माध्यमातून इतर जिल्ह्यामध्ये गेला असेल तर इतर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही त्या प्रकारे माहिती दिली जाईल।
आतापर्यंत आज त्या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 पेशंट पॉझिटिव्ह आले होते, त्याची माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आमच्या माध्यमातून दिलेली, आणि आपल्या औरंगाबादमध्ये सुद्धा जे पेशंट आले होते त्यांच्या संदर्भातला रेकॉर्ड ठेवून त्यांना उचित ट्रीटमेंट देण्याची व्यवस्था आम्ही केली. या सगळ्यांच्या माध्यमातून माझी नागरिकांना विनंती करायची की प्रशासन सगळ्या प्रकारे याच्यामध्ये कार्य करत आहे, दक्ष आहे. आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय मध्ये माननीय पालकमंत्री महोदय आले होते, त्यांच्याही ब्रिफिंगमध्ये त्यांच्या प्रेस चर्चेमध्ये त्यांनी हाच मुद्दा उपस्थित केला की स्वयंशिस्तीची गरज आहे. आणि सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की कोविड अजून संपलेला नाही, कमी झालेला आहे. आणि मला जाणीव आहे की आपण सर्वजण अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशासनाला सहकार्य करत आहात, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. कारण आपण सर्वांनी लसीकरणामध्ये चांगलं काम केलंय, आणि आता लसीकरणाच्या संदर्भात आपण 18 वर्षापासून पुढच्या सगळ्या नागरिकांना लस देत आहोत. जशी जशी लस राज्य शासनाकडून उपलब्ध होते त्या प्रमाणामध्ये लसींचं नियोजन करून सेंटर्स वाढून आम्ही ही कारवाई करत आहोत. माझी रिक्वेस्ट आहे की मंगल कार्यालयाच्या संदर्भात म्हणजे लग्नाच्या संदर्भात नागरिकांनी कृपया स्वतःवर काही म्हणजे बंधन घालून घ्यावेत, संख्येचं बंधन पाळावं, आणि जेणेकरून म्हणजे प्रशासनाला अप्रिय कारवाई करण्यासाठी भाग पाडू नये. धन्यवाद. जय हिंद.